कोपरगाव शहरातील गोदाम गल्ली परिसरात लागलेल्या आगीवर नागरिकांच्या सतर्कतेमुळे तात्काळ नियंत्रण मिळविल्यामुळे पुढील अनर्थ टळला. आग विझवण्यासाठी नगरपालिका तसेच संजीवनी कारखान्याच्या अग्निशामक दल दाखल झाले होत्या. कोपरगाव शहरातील गोदाम गल्ली परिसरातील विष्णू चित्र मंदिर कन्याशाळा परिसरातील एका पडक्या जागेत असलेल्या काटवनात शनिवार दिनांक 7 मे 2022 रोजी सायंकाळी अचानक आग लागल्याने सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरले होते. धूर नेमका कुठून येतोय हे पाहण्यासाठी गोदाम गल्ली परिसरातील नागरिक तसेच आसपासच्या परिसरातील नागरिक त्या ठिकाणी गेले आणि या पडक्या जागेत काटवण्याला आग लागली आणि ही आग पालापाचोळा असल्याने वाढतच चालली असल्याने नागरिकांनी स्थानिक माजी नगरसेवक मंदार पहाडे, बबलू वाणी, संदीप वरपे यांना फोन केला. त्यानंतर त्यांनी तात्काळ अग्निशामक दलाला या घटनेची माहिती दिली. मात्र अग्निशामक दलाची गाडी येईपर्यंत ही आग वाढतच चालली असताना स्थानिक नागरिकांनी बादलीच्या सहाय्याने ही वाढती आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कोपरगाव नगरपालिकेची अग्निशामक दाखल होताच या आगीवर नियंत्रण मिळविता आले. यावेळी सहकार मर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याची देखील अग्निशामक दाखल झाली होती. नागरिकांच्या सतर्कतेमुळे या आगीवर नियंत्रण मिळविता आल्याने पुढील होणारा मोठा अनर्थ टळला. यावेळी माजी नगरसेवक मंदार पहाडे, बबलू वाणी, संदीप पोरपे, सुनील गंगुले, संतोष गंगवाल यांच्यासह गोदाम गल्ली परिसरातील तसेच आसपासच्या परिसरातील नागरिकांनी पालिका प्रशासनाची आभार मानले आहे. आता या ठिकाणी कन्या शाळेसमोर रितेश मेडिकलच्या पाठीमागे एक झाडा झुडपांमध्ये एक छोटीशी आग लागलेली होती. त्या ठिकाणी स्थानिक नागरिकांचे कॉल आल्यानंतर लगेच नगरपालिका प्रशासनाचे कार्ले साहेब, आरणे साहेब यांच्याशी मी संपर्क साधल्यानंतर लगेच त्या ठिकाणी फायर या ठिकाणी त्यांनी पाठवून ती आगीवर अर्जंट असं कंट्रोल नियंत्रण केल्यामुळं ती पुढं होणारी मोठी जीवितहानी या ठिकाणी टाळली. त्याबद्दल मी नगरपालिका प्रशासनाचे या ठिकाणी आभार मानतो. यस 24 मराठीसाठी अनिल दीक्षित, कोपरगाव.